विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे अनेक शाळांमध्ये आज पहिल्याच दिवशी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेत पुन्हा येताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला जालना शहरातील सरस्वती भुवन प्रशालेत विद्यार्थ्यांना यंत्रमानवाच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं येणारं युग हे यांत्रिक असल्याने विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीची ओळख व्हावी त्या संदर्भात त्यांना माहिती मिळावी म्हणून मानवरूपी यंत्रमानवाच्या हस्ते मुलांना गुलाब पुष्प देऊन त्यांची माहिती सांगण्यात आली छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली सिल्लोड तालुक्यातील पहिल्या आय एस ओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक पिंपरी शाळेत नवीन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचं बैलगाडीतून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं अहमदनगरमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेची प्रांगणं विद्यार्थ्यांनी फुलून गेली होती शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज असून विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावं अशा शब्दात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यात आलं असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे शेतीचं ज्ञान आवश्यक असल्यामुळे यापुढे शेतीविषयक शिकवणार असल्याचंही दीपक केसरकर यांनी सांगितलं उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा तीस जूनला सुरू होणार आहेत